Today we are going to learn the new topic, that is approximation, with the help of applications of derivative. Up till now we have learned how to find out the equation of tangent, how to find out the equation of normal, rate of measure, जे चेंजिंग आहे त्यांचा रेट मेजर कसा करायचा हे सगळं आपण लर्न केलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा यूज करून अप्रॉक्सिमेशन फाइंड आउट करायचे. अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा वर्ड ऐकलाय अप्रॉक्सिमेट, काहीतरी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते. जसं मी जर लिहिलं 99.99 मग याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय झाली? 100. किंवा 101.5 याला जवळची व्हॅल्यू कोणती घेतली जाईल? 101. म्हणजे अप्रॉक्सिमेट, जवळपासची व्हॅल्यू, त्याला म्हणतात अप्रॉक्सिमेशन. सो इफ अ गिव्हन फंक्शन एफ ऑफ एक्स इज अ डिफरेन्शिएबल फंक्शन, दिलेलं फंक्शन जर डिफरेन्शिएबल आहे, मग फंक्शन डिफरेन्शिएबल केव्हा असतं? जेव्हा त्याचं लिमिट एक्झिस्ट असतं ऑफ एक्स, एक्स मधलं, देन इट्स डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू ए. तेव्हा त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एका पॉइंटला, आणि तो पॉइंट कोणता आहे? ए. इज गिव्हन बाय, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं दिलं जातं? एफ डॅश ए. एफ डॅश ए चा मिनिंग होतो त्याचं डेरिव्हेटिव्ह, दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट ए. लिमिट एच टेंड्स टू झिरो, एफ ऑफ फंक्शन ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच, हे लिमिट चॅप्टर मध्ये ऑलरेडी लर्न केलेलं आहे. फॉर सफिशियंटली स्मॉल एच वी हॅव, आणि एच ची व्हॅल्यू ना ती जेवढी लहान घेता येईल तेवढी तिला लहान घ्यायचंय, मग त्याला म्हटलं गेलंय सफिशियंटली स्मॉल एच वी हॅव एफ डॅश ए. दिस साईन इंडिकेट अप्रॉक्सिमेशन, ही जी साईन आहे ती अप्रॉक्सिमेशन साठी युज केली जाते. जसं ही साईन आहे इक्वालिटीची, म्हणजे इक्वल असेल तर हिला कॉम्ब्रोन साठी युज करतो. ही सिमिलरची असते, तसं प्रत्येक साईन्स एक मीनिंग आहे. तसं हे दोघं इक्वलची साईन आणि त्याच्या वरती आणि खाली जर डॉट दिला असेल तर ही साईन झाली अप्रॉक्सिमेशनची. तिला आतापर्यंत आधी असंही लिहित होते, ही पण एक साईन आहे, ही अप्रॉक्सिमेशनचीच आहे, पण आता नवीन टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ही साईन लर्न करायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट ए अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज एफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. एच हा स्मॉल, एकदम स्मॉल व्हॅल्यू आहे एफ ऑफ, मग आता याच्याहून आपण एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. बघा हा एच जेव्हा या साईडला शिफ्ट होईल तेव्हा एच इंटू एफ डॅश ए होणार आहे. मग आपण हे पूर्ण इक्वेशन एफ ऑफ ए प्लस एच मध्ये कन्वर्ट केलं, मग एफ ऑफ ए प्लस एच ची व्हॅल्यू झाली अप्रॉक्सिमेशन एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए. आणि हा फॉर्म्युला आता आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी यूज करायचा आहे. फॉर्म्युला नीट लिहून घ्या, लर्न करा. एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते एफ ऑफ ए, त्या फंक्शनची ए ला काय व्हॅल्यू आहे, प्लस एच इंटू एफ डॅश ए. सो लेट सॉल्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ अंडर रूट 8.95. आतापर्यंत आपल्याला अंडर रूट मध्ये असे नंबर बघण्याची सवय आणि यांचे स्क्वेअर रूट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. रूट 9 साठी आन्सर येतं 3, रूट 25 म्हणजे आन्सर झालं 5, रूट 144 त्याचं स्क्वेअर रूट झालं 12. पण आता हा जो नंबर आहे याचा जर आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करायचं, याच्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करायचे. मग हे जे फंक्शन आहे आधी हे डिफरेन्शिएबल आहे का? आधी जी व्हॅल्यू आहे त्याला एक्स कन्सिडर करा. एक्स इज इक्वल टू 8.95. मग आता 8.95 जो आहे त्याला ए प्लस एचच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, म्हणजे एच हा स्मॉलेस्ट डिफरन्स घ्यायचाय. मग आता याला जर आपण बघितलं तर याला याच्या जवळचा नंबर कोणता येईल? एटच्या जवळचा स्क्वेअर रूट नंबर झाला 9. मग आपण ए ची व्हॅल्यू घेणार आहे, देअरफोर ए इज इक्वल टू 9. पण आता आपल्याला हा जो नंबर आहे 8.95 आहे आपण ए कन्सिडर केलाय, म्हणजे एच जो असणार आहे तो नेगेटिव्ह 0.05. या व्हॅल्यूला मी नियर बाय व्हॅल्यू घेतली 9. मग आता बघा 9 मधनं जर आपण 0.05 8.95 त्याच्यामध्ये आपण 0.05 ऍड करू, 5 5 10 कॅरी ओव्हर 1 10 9 झालं नाही आन्सर.
म्हणजे ज्याच्या जवळची अशी व्हॅल्यू द्यायची आहे की त्यांच्यामध्ये ऍडिशन किंवा डिफरन्स हा इतका नंबर आला पाहिजे. मग मी याला जवळची व्हॅल्यू घेते 9. म्हणजे आपण पुढे गेलो म्हणजे आपल्याला एच जो आहे तो त्याच्यात एक पॉईंट किंवा एक डिग्री नंबर मायनस करायचा आहे. मग एच काय झाला 0.05. सपोज इथे 8.5 असतं तर आपण ए घेतला असता 8 आणि एच घेतला असता 5. 8 + 5 किती झाला 8.5. सपोज इथे असतं 9.8 म्हणजे याच्या जवळचा इंटीजर नंबर झाला 10. पण मला याच्यापेक्षा मोठ्या झाल्या म्हणजे एचची व्हॅल्यू जेव्हा काय असणार आहे -0.2. आता तुम्हाला लक्षात आलं असेल जर आपण पुढचा नंबर घेतला तर एच नेगेटिव्ह येतो. 8 होता आपण 9 घेतलाय म्हणून एचची व्हॅल्यू कशी झाली -0.05. फंक्शन इज डिफरेंशिएबल. मग आता हे फंक्शन कसं झालं कन्सिडर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट 8.95 एफ डॅश एक्स. म्हणजे याला जर एक्स घेतला असता याला एक्स डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा कोणत्या फॉर्म मध्ये अंडर रूट फॉर्म मध्ये म्हणून एफ ऑफ एक्स काय झाला रूट एक्स. एफ डॅश एक्स म्हणजे काय रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आता जेव्हा तुम्ही एकदा एक्स आणि एफ डॅश एक्स काढता त्याच्यानंतर आता पर्टिक्युलर पॉइंटला म्हणजे ए ला घ्यायचंय एफ ऑफ ए जिथे एक्स आहे तिथे ए ची व्हॅल्यू पुट डाऊन करायची अंडर रूट एक्स म्हणजे काय ए घ्यायचं मग ए म्हणजे व्हॅल्यू काय रूट 9 म्हणून एफ ऑफ ए चा आन्सर झालं 3. नीट लक्ष द्या हे जे फंक्शन आहे त्याला आपण ए प्लस एच मध्ये लिहायचं मग एफ ऑफ एक्स झालं रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आता हे झालं फंक्शन एक्स मधलं आपण ऍट अ पॉइंट काढणार आहे मग एक्स म्हणजे ए घ्यायचं आता मग एक्सच्या जागी मी आधी ए लिहिलं पण ए म्हणजे काय 9 मग रूट 9 रूट 9 चा आन्सर काय येतो 3 म्हणून एफ ऑफ ए चा आन्सर झालं 3. आपल्याला या फॉर्म्युलापर्यंत पोहोचायचंय म्हणजे मग आपल्याकडे एफ ऑफ ए पाहिजे आणि एफ डॅश ए रेडी पाहिजे एच आहे ऑलरेडी ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहून ठेवला म्हणजे लक्षात राहील एफ डॅश ए. आता एफ डॅश ए चा काय फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स एक्सच्या जागी ए 1/2 रूट 9 रूट 9 म्हणजे काय 3 मग 3 × 2 म्हणजे आन्सर काय झालं 1/6. एफ ऑफ ए चा आन्सर झालं 3. एक सम तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल बाकी सगळे याच पॅटर्नने सॉल्व्ह करायचे आणि एफ डॅश ए इज इक्वल टू 1/6 हे दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केले. वी हॅव मग आपल्याकडे अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे वी हॅव एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए त्या व्हॅल्यूज पुट डाऊन करा. आता एफ ऑफ ए प्लस एच काय झाला हा ए आणि त्याच्यामध्ये जर आपण एच ऍड केला म्हणजेच आन्सर काय येतं 8.9 म्हणजे फंक्शन जे आपण फंक्शन घेतो ते फंक्शन म्हणजे ते झालं अंडर रूट 8.95 एफ ऑफ ए. इथे अप्रॉक्सिमेशनची साईन द्यायची विसरू नका. एफ ऑफ ए म्हणजे 3 प्लस एच म्हणजे -0.05 आणि एफ डॅश ए म्हणजे 1/6. आता हे सॉल्व्ह करायचं 3 प्लस मायनस मायनस 0.05/6 याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनही सॉल्व्ह करता येईल पण जर आपण फक्त हे सॉल्व्ह करून घेतलं तर अजून इझी जाईल. 3 ॲज इट इज 6 0s are 0 म्हणजे सिम्पली या नंबरला 6 ने डिवाइड करा. 6 0s are 0 6 0s are 0 वी कॅनॉट डिवाइड द 5/6 5 आपण 6 ने डिवाइड करू शकत नाही म्हणजे पुन्हा एक 0 येईल मग तो झाला 50. 6 8s are 48 गेले म्हणजे पुन्हा 20. 6 3s are 18 अगेन 20 अगेन 3 आता हे 3 3 3 कॅरी ओव्हर होईल ठीक आहे. मग आपण 3 मायनस
0.00834 इतपर्यंत घेऊया. पण याच्यापुढे पण अजून तीन येणार आहे. सपोज असं घेतलं तर हा नंबर जो आहे हा नंबर 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे हा नंबरला असंच शेवट राहील. म्हणून तो झाला 0.00833. जनरली 4 डिजिट पर्यंत घेतलं तरी चालेल. आता 3 मधला हा नंबर सबट्रॅक्ट करायचा. डेसिमल नंतर किती पॉईंट्स आहे? 1, 2, 3, 4च घेऊ आपण. ठीक आहे, 0, 0, 8, 3 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 हे झाले 3. त्याच्यात आपल्याला मायनस करायचं आहे 0.0083. 10 - 3 = 7 अगेन 1. 10 - 7 = 10 - 9 = 1 अगेन 1. 9 2.9917 याचा आंसर आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे 2.9917. टेक्स्टबुक मध्ये काही करेक्शन्स आहे म्हणून हे आन्सर मागे दिलेल्या आन्सरशी मॅच होणार नाही. पण कॅल्क्युलेशन करून बघा किंवा कॅल्क्युलेटरवर तुम्ही √8.95 टाईप करा, तुम्हाला नियर अबाउट हेच आन्सर मिळणार आहे. सो द अंडर रूट 8.95 चा आन्सर आला 2.9915. नेक्स्ट वन इज क्यूब रूट ऑफ 28. 28 इज नॉट ए परफेक्ट क्युबिक नंबर. 28 हा परफेक्ट क्युबिक नंबर नाही. परफेक्ट क्युबिक नंबर कोणते असतात? जसं 1 × 1 × 1 केला आन्सर 1 येणार आहे. 2 × 2 × 2 म्हणजे आन्सर 8 येतं. 1, 8, 27 हे सगळे झाले क्युबिक नंबर. ठीक आहे, मग आता 28 ला नियर बाय क्युबिक नंबर कोणता आहे? 27. म्हणजे आपण ए जी व्हॅल्यू येणार आहे ती 27 असेल, पण आपल्याला नंबर किती दिलाय? 8. मग या 28 ला आपण असं लिहू शकतो 27 + 1. हा झाला आपला 8 आणि ही व्हॅल्यू झाली एच. मी तुम्हाला मागच्या हिस्सामध्ये सांगितलं होतं, मागे आपण एच मायनस घेतलं होतं कारण आपण पुढचा नंबर कन्सिडर केला होता. 8.95 होतं म्हणून आपण एची व्हॅल्यू 9 कन्सिडर केली होती, म्हणून आपला एच नेगेटिव्ह आला होता. आता इथे याच्या जवळपास क्युबिक नंबर 27 घेतला, म्हणजे आपण दिलेल्या नंबर पेक्षा मागे गेलो किंवा लहान नंबर घेतला. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ एच, सो वी कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ एच एज ए पॉझिटिव्ह 1. हे फक्त तुम्हाला समजायचं की तुम्ही मायनस करायचं की प्लस करायचं. आता हे फंक्शन आपण कोणत्या याच्यात आहे? f(x) = √x. देयरफॉर डिफरेंशिएट अ गिव्हन फंक्शन. मला डिफरेंशिएट करू f'x. आता क्यूब रूट साठी तुम्हाला फॉर्म्युला माहित नाहीये, पण या क्यूब रूटला आपण असं लिहू शकतो x^(1/3). जसं रूट साठी 1/2 लिहिता येतं, क्यूब साठी 1/3 लिहायचं, 5th रूट असेल तर 1/5 लिहायचं, 7th रूट दिलं असेल. पण हे फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, मी यांचं चेंज करायचं. मग एक्स ला कसं लिहिता येईल? 1/7. आणि या फंक्शनला x^(n) सारखं ट्रीट करायचं. x^(1/3) याचं जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह करतो, मग यू आर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. राईट द 1/3 फर्स्ट. x^(-1/3x) मात्री या साईडला जाईल, मग तो झाला -2/3. 1/3 1/(x)/2/3 हे आधीच सॉल्व्ह केलंय आणि पुढे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्याच्यामध्ये आपण आता इथेच फाइंड आउट करू. ठीक आहे ना, 1/3 ऍज इट इज 1x 1/3 आणि हा × 2. इथपर्यंत आपण आधीच सॉल्व्ह केली आहे पण पुढे केल्यावर सॉल्व्ह करायला नको. ओके, मग आता बघा f(x) त्याचा डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट झाले. हियर वी कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ a. The value of A is 27. H is the smallest difference. मतलब तो आहे 1. Now we will find out f of A. f of A means f of x
नाउ एफ ऑफ एक्स का आएगा एक्स रेस टू 1/3। एक्स कितनी है वहां पर आएगा एफ ऑफ एक्स से एफ ऑफ ए। आता ए ची वैल्यू टाका, ए ची वैल्यू आहे 27। एफ ऑफ 27 त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 27 रेस टू 1/3, म्हणजे 27 चा क्यूब रूट। 1/3 म्हणजे काय, क्यूब रूट, मग त्याचं आन्सर झालं 3। एफ डॅश ए ची वॅल्यू फाइंड आउट करू, मग त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, इथपर्यंत आपण सॉल्व करून आणलेलं आहे 1/3 इन ब्रॅकेट एक्स च्या जागी ए, पण ए ची वॅल्यू काय आहे 27। 1/27 रेस टू 3, 27 रेस टू 1/3 रेस टू 2। 1/3 याचा अर्थ होतो क्यूब रूट। 1/3 इन ब्रॅकेट 1/1, मग आता 27 चा क्यूब रूट एका 3 आणि 3 चा स्क्वेअर म्हणजे 9। 1/3 इंटू 1/9 इज इक्वल टू 1/27। आता आपल्याकडे दोघं व्हॅल्यू झालेले आहे, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू पण आहे, एफ ऑफ एफ डॅश ए ची, या दोघं व्हॅल्यू फक्त इथून मिळतात। एफ ऑफ एक्स मध्ये ए ची व्हॅल्यू टाका आणि एफ डॅश ए मध्ये जेव्हा तुम्ही एक्स काढला तिथे ए ची व्हॅल्यू टाका। बी हॅव, आता हा फॉर्म्युला लिहायचा, एफ ऑफ ए प्लस एच, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए। मग एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे काय झालं, दिलेलं फंक्शन, क्यूब रूट ऑफ 28 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, एफ ऑफ ए मीन्स 3 प्लस एच, एच किती होता 1, इंटू 1/27। वेन यू मल्टीप्लाय एनी टर्म बाय 1 यू गेट द सेम आन्सर 1/27। नाउ 27 इंटू 3 81 प्लस 1/27 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज 82/27। आता या टर्मला एक्झॅक्टली डिवाइड करायचं, जसं तुम्ही आतापर्यंत डिवाइड करता फोर्थ फिफ्थ मध्ये, सेम टाइप ऑफ तुम्ही 82 डिवाइड बाय 27, 27 3 जा 81, 1 रिमेनिंग, एक 0 पॉइंट, अगेन 1 0, 27 अगेन तिथे किती लस येईल 82, 1 0 पुन्हा पुढचा नंबर घ्यायचा आहे 27 5 जा 135 अँड वी आर हिअर 180। म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल डिव्हिजन करताय 27 पिझा 81 व्हॅल्यू येते 190, मग 190 ला पुन्हा जर डिवाइड केलं तर 27 7 1/189, म्हणजे इथे आन्सर येईल 7। नियर अबाउट आपल्याला काढायचं आहे, मग आता इथला आन्सर झालं 3.037। आणि आपल्यालाही कळतंय आपण पुढचा नंबर घेतलाय, म्हणजे याच्या क्यूब रूटचा आन्सर 3 च्या पुढेच येणार आहे, मग आन्सर काय आहे 3.037। सो इन फर्स्ट क्वेश्चन वी लर्न हाउ टू फाइंड आउट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द डिजिट्स, पुन्हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, त्याच्याशिवाय आपल्याला होतच नाही, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलंच पाहिजे, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन कसं युज करायचं। आता मला साईन 60 90 0 180 असं जर तुम्हाला विचारलं तर या साईनच्या किंवा कॉसच्या व्हॅल्यू तुम्हाला येतात, कारण मी ट्रिग्नॉमेट्रिक टेबल लर्न केले, हे जरा सगळे स्टँडर्ड व्हॅल्यूज। पण आज आपल्याला फाइंड आउट करायचं हाऊ टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन 61 डिग्री, आता साईन 61 डिग्री साठी व्हॅल्यू काय असेल। सो फर्स्ट वी कन्सिडर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन 61 डिग्री, इज फंक्शन डिफरेंशिएबल ऑर नॉट ते बघायचंय, ठीक आहे। मग आता एफ ऑफ एक्स जो घेतला आपण, मग त्याला ए आणि एच व्हॅल्यू आधी कन्सिडर करू, मला सांगा 61 च्या नियर बाय व्हॅल्यू कोणती आहे जिथे तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता, बरोबर। ए म्हणजे किती झाला 60, मग एच किती असेल 1 डिग्री, हा झाला 60 डिग्री। पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला डिग्री मध्ये व्हॅल्यूज नाही झाल्या, कारण एच ची जी व्हॅल्यू इथे डिग्री त्यांनी रेडियन मध्ये कन्वर्ट केलंय, 1 डिग्रीची व्हॅल्यू असते रेडियन मध्ये। मग आपण आता नेहमी लक्षात ठेवा
कि h तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. a जरी डिग्री मध्ये असला तरी h नेहमी रेडियन मध्ये झाला पाहिजे. मग h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 डिग्री म्हणजे काय 0.01474 हे लर्न करायचे आहे. रूट 3 ची व्हॅल्यू लागणार आहे ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे. कारण sin 60 चा आंसर काय होतं रूट 3 बाय 2. त्याच्यासाठी या ऑलरेडी व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात आणि नसेल दिल्या तर सॉल्व करता करता त्या आपोआप लर्न होतात. मग a आणि h f of x is equal to sin 60 sin 60 चा आंसर काय येतो रूट 3 बाय 2. f dash x f dash x म्हणजे sin चे डेरिव्हेटिव्ह ते येईल cos 60 आणि cos 60 चा आंसर येतो हाफ. आता याला a आणि h मध्ये काढायचे डायरेक्ट. मग f of a काय होईल जिथे x आहे तिथे a टाका म्हणजे f of a झाला रूट 3 बाय 2 आणि f डॅश a झाला 1/2. या दोन व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. यूज द सेम फॉर्म्युला f of a प्लस h अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू f of a प्लस h f डॅश a. मागच्या सामध्ये मी डायरेक्ट लिहिलं होतं पण जर लिहायचं असेल तर आपण इथे पुन्हा व्हॅल्यूज टाकू शकतो. ए म्हणजे 60 आणि एच म्हणजे 1. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे रूट 3 बाय 2. एच म्हणजे 1 डिग्री आणि 1 डिग्री ना लिहिता आपण लिहिणार आहे त्याला रेडियन मध्ये म्हणजे एच चा आन्सर असणार आहे 0.0174. म्हणजे एच चा आन्सर घ्यायचं 0.0174 इंटू एफ डॅश ए चा आन्सर येतं हाफ. फंक्शन 61 पण एफ ऑफ एक्स म्हणजे काय साईन 61 डिग्री. या दोघांमध्ये टू कॉमन आहे मग आपण हा जो हाफ कॉमन काढला तर आतमध्ये राहतो रूट 3 प्लस 0.0174 × 1 म्हणजे आन्सर इथेच हाफ ॲज इट इज. पुट द व्हॅल्यू ऑफ रूट 3 1.732 प्लस 0.0174. जेव्हा तुम्ही डेसिमल नंबर्सची ॲडिशन करता तेव्हा या डेसिमल नंबर नंतर ते किती डिजिट्स आहे त्याला महत्व आहे तशीच अरेंजमेंट करायची आहे. बघा 1.732 इथे डेसिमल नंतर फक्त 3 नंबर दिलेले आहेत पण इथे डेसिमल नंतर 4 नंबर आहे म्हणजे तुम्ही लिहिताना असं येणार आहे 0.0174. डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे मग इथे नंबर नाही आहे इथे 0 लिहा किंवा 0 कन्सिडर करा 4 9 4 7 1 1/2 इन ब्रॅकेट वन पॉइंट 7494. आता या पूर्ण नंबरला आपल्याला 2 ने डिवाइड करायचे 0.8 म्हणजे 1.7494 ला 2 ने डिवाइड करा 1.7494. सपोज आपल्याला 2 ने डिवाइड केलं 2 8 16 14 9 4 8 1 7 म्हणजे आन्सर झाला 0.8747. द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर साईन 61 डिग्री 0.8747.